या ठिकाणी जो माझा विजय झालेला आहे तो समविचारी पक्ष समविचारी संघटना चा विजय आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या ज्या संघटनांनी पक्षांनी मला पाठिंबा दिला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते आदरणीय डायगावणे सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही ही निवडणूक लढलो आणि या निवडणुकीमध्ये जो माझा विजय झालेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं 12 वर्षामध्ये शिक्षकाच्या ज्या समस्या प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि विद्यमान प्रतिनिधी सोडवू शकले नाही, विद्यमान प्रतिनिधीला ज्या पक्षाचं समर्थन होतं त्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहेत की या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आम्ही जुनी पेन्शन योजना लागूच करू शकत नाही आणि विधानसभेच्या बाहेर त्या पक्षाच्या समर्थित ज्यांना त्यांनी ज्यांना समर्थन दिलं होतं त्या समर्थ पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना मात्र त्यांनी स्पष्ट केलं की भारतीय जनता पार्टीज या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देऊ शकते, म्हणजे मतदारांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं जाते ते रेकॉर्डेड असतं, तर सभागृहाच्या बाहेर जे वक्तव्य केलं जातं ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी निवडणुकीचं लक्ष निवडणुकीवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं. स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी यांनी 2004 आमच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना हिरावून घेतलेली आहे, म्हणजे ज्या पक्षाने आमची जुनी पेन्शन हिरावून घेतली त्याच पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात स्पष्ट केलं आम्ही देऊ शकत नाही आणि हे सर्व असताना सभागृहाच्या बाहेर निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही अशा प्रकारचं जर वक्तव्य केले करत असेल तर कुठेतरी व्होटर्सला प्रलोभन देण्याचं तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहेत आणि या निवडणुकीमध्ये या प्रलोभनाला बळी न पडता आमच्या मतदारांनी माझ्या बाजूनं कौल दिलेला आहे आणि माझा विजय झालेला आहे. तुम्ही तुमचा जो काही आहे का पुढे म्हणजे जुनी पेन्शन योजना कशा पद्धतीने तुम्ही शिक्षकांना मिळवून देणार आहे या संबंधित काही तुम्ही विचार केलाय का? निश्चितच या जुन्या नवीन पेन्शनमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना एकत्रित करून आंदोलनाच्या माध्यमातून शासनावरती दबाव आणून आणि सभागृहामध्ये विविध आयोजनाच्या माध्यमातून डायगाने सर सभागृहामध्ये असताना आम्हा शिक्षकांना रस्त्यावरती उतरवायचे, मोठे मोठे आंदोलन लावायचे, लाँग मार्च काढायचे आणि त्या माध्यमातून सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करायचे आणि सभागृहामधून समस्या सोडवून घ्यायच्या. कधीकधी सभागृहाच्या बाहेर आंदोलनाच्या माध्यमातून सर्वच समस्या सुटतील अशातला भाग नाही, परंतु सभागृहामध्ये जर आपण प्रभावीपणे हा मुद्दा उपस्थित केला तर निश्चितच त्या समस्या सभागृहातून सुटतात आणि भविष्यामध्ये ही समस्यासुद्धा सुटेल याची 100% मला खात्री आहेत. मला अपेक्षा होती की मी पहिल्याच पसंतीच्या क्रमांकामध्ये निवडून येईल, याला कारणही नाही तसंच आहे. मागील 2 वर्षापूर्वीच माझी उमेदवारी जाहीर झालेली होती आणि या क्षेत्रामध्ये मतदारांची नोंदणी करण्याच्या उद्देशानं आम्ही एक विशिष्ट मुवमेंट राबवलेली होती. 55,000 फॉर्म छापून प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही पोहोचलेलो होतो आणि मतदार नोंदणीचं अभियानामध्ये 80% आम्ही यशस्वी झालो आणि तेव्हाच आम्हाला खात्री आली होती की आपला विजय हा निश्चित होणार आहे. आणि या विविध शिक्षण क्षेत्रातल्या संघटनांनी मला जो जाहीर पाठिंबा दिला या सगळ्या बाबीची दखल घेऊन महाविकास आघाडीने सुद्धा मला पुरस्कृत केलं आणि ज्या दिवशी महाविकास आघाडीने पुरस्कृत केलं त्याच दिवशी मला माझ्या विजयाची 100% खात्री झाली.